आपण एवढ्या मोठ्या संख्येत इकडे उपस्थित झालात, आपलं फ्रेम मध्ये फ्रेम मध्ये सर्व माता भगिनींना विनंती आहे की कृपया आपण एका लाईनीत यावं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दादाला भेटता येईल, राखी बांधता येईल, बोलता येईल, आपल्याला फोटो त्यांच्याबद्दल बरोबर काढता येईल. सर्वांना विनंती की राईट साईडच्या माझ्या राईट साईडच्या हात दिसतोय त्या तिकडनं आपण सर्वांनी लाईनीने यावं, इकडनं लेफ्ट साईडने आपण असं बाहेर यावं. आपल्याला नाश्त्यापाण्याची व्यवस्था देखील इकडे सर्व विनंती करतो की आपण एक लाईन बनवायला सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती करतो. राजा आपण सर्वांची जरा ही अथर्व खणगे अथर्व कांबळे कृपया आपल्यास विनंती आहे की आपण एक लाईन इकडे सर्वांनी लाईन सेट करण्यास मदत करावी. बड़ा हाथ आता है क्रॉस.
पुढे क्रॉस व्हा माहिती आहे. हा बस चांगले फोटो कुठे धडकले पाहिजे. बोल फिरा असं इकडे बघा इकडे. अरे वातावरण पकडा भावासाठी माहितीये का आपण त्यांच्यावर नाही बंधन ठेवलं. एक दिवस पण द्यायची नाही. आज तर झालं तर आमच्या बहिणींचा दिवस आहे. आज आम्ही तुम्हाला भावाबंधा तुमच्या पुन्हा मला अशा पाहिजे दारू सोडा ही आमचे तुम्हाला आशीर्वाद आहे. एक नंबर तुझे पेडा का. अरे घे ना बाबा. आज तुम्हाला दोन बोट नाही दारू सोडायची बरं का. ऐका परत आम्हाला कळायला पाहिजे. अरे बाबा म्हणून नाही असं काय ही राखी बांधली ती त्या नशेबाला लोकांना बांधली. काय याचं उद्दिष्ट आहे. समोर बघा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपतीला वंदन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा कोटी कोटी प्रणाम आणि जय भवानी जय शिवराय. आज खूप चांगला दिवस आहे. रक्षाबंधन आहे. आज आमचे काही भाऊ दारूच्या अड्ड्यावर इकडे तिकडे फिरतात दारू पिण्यासाठी. तर आम्ही हा सुंदर कार्यक्रम आमचा राजू नगराळे खूप चांगली कामं करतो त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर हे काम करायला इथे आलो आहे. सर्वांना आम्ही राखी बांधली. त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला. काही काहींकडून मिळालेला नाही आहे. तरी आम्ही त्यांच्या घरी जाऊन सांगू. दारू म्हणजे कसं आहे घर उद्ध्वस्त करतो. दारू ही बर्बाद आहे. दारू चांगली नाही आहे. घरात वातावरण घडूळ होतं. त्यांच्या बायकांना अक्षरशः एवढ्या घाण परिस्थितीतून जावं लागतं. म्हणून आम्ही हा संदेश घेतला आहे की तर आम्ही हा असा संदेश घेतला आहे की अशा लोकांना दारू सोडायची. आणि हे दारूचं जे दुकान आहे आम्ही तर बंदच करणार आहे. पण खरं अक्षरशः म्हणायला गेलं ना तर ह्या गाठल्यात खूप लोक दारू पितात. लहान लहान मुलंसुद्धा दारू पितात. ह्याच्यावर काय बंदी करायची. ह्याच्यावरूनच शासनानं बंदी केली पाहिजे की दारूनं प्रत्येकाची झोपडपट्टीतली लोकं गरीब लोकं येतं. ह्या लोकांना काय आपण सांगायचं सांगा. म्हणून आम्ही काय केलं रक्षाबंधन निमित्त
त्यांना राखी बांधली, त्या राखीचं त्यांना ओवाळणी म्हणून त्यांच्याकडून आम्ही सांगितलंय की तुम्हाला आम्ही राखी का बांधतोय, तर आम्हाला तुमच्याकडून काय ओवाळणी पाहिजे की दारू सोडा, सिगारेट सोडा, परत नशा सोडा, कसं आहे माहिती आहे का, दारूवाला झुकल कुठं, तंबाखूवाला थुकल कुठं, सिगरेटवाला फुकल कुठं, हे सगळे बंद झालं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि यांचे घर एवढे चांगले चालतील, लहान मुलं बाळं शिक्षण शिकतात, त्याचा परिणामसुद्धा होतो, म्हणून आम्ही हा संदेश घेतला आहे. आपलं नाव बघा, लोकांना राखी बांधलेली आहे, काय त्यांच्याकडून ओवाळणी मागितली? आपल्या दारूबंदीबद्दलच आम्ही इथं आलेलो आहोत. आता कितीतरी भाऊ महिलासुद्धा दारू पितात, कारण आपला भारत देश, बोलतात भारत देश सुधारला, पण ज्यावेळेस दारूबंदी होईल आणि आपली मुंबई, बोलतात हरित मुंबई आहे, पण हरित मुंबई जेव्हा होईल आणि दारूबंदी जेव्हा होईल तेव्हा बोलायचं की आपली भारत देश सुधारला. आणि ठिकठिकाणी असे भाऊ ताई सगळे दारू पिऊन थुकतात वगैरे, घाण करतात, हे आपल्यासारख्यांनासुद्धा बघायला म्हणजे घाण वाटते. आणि ज्यावेळेस बोलतो आपण की आपली आई आपल्याला जन्म देते, त्यावेळेस ज्यावेळेस त्या मुलाचा दारू पिऊन त्रास होतो त्यावेळेस ती आई अक्षरशः कंटाळून बोललेली असते की तुला जन्माला घातलं नसतं तर बरं झालं असतं, कारण दारू ही एवढी वाईट चीज आहे आणि ती बंद झाली पाहिजे. याच्यामुळं आज आम्ही राजू भाऊ नगराळे, आम्ही सगळ्या महिला, बाकीचे भाऊ, आपले काँग्रेस पक्षातर्फे आणि सगळ्याच पक्षातर्फे आम्ही इथं आलो आहोत. आणि दारूबंदी झाली पाहिजे, आणि एवढं जर झालं तर खरंच आपला भारत देश सुधारला असं समजणार. आणि हीच वर्गणी, आता हे दारू पिणारे भाऊ अक्षरशः आमच्या पाया पडले, अक्षरशः डोळ्यातून आमचे आश्रू आले, सांगितलं भाऊ आम्हाला तुमचं काही नको आहे, फक्त तुम्ही तुमचा परिवार सुधरवा आणि तुमच्या आई बहिणी बायको यांना तुम्ही पाठिंबा द्या, आणि हीच आमची रक्षाबंधन ओवाळणी असणार, आणि इथून पुढे तुम्ही सुधरून राहा आणि तुमचा परिवार सुधरावा, तुमच्या मुलाबाळांना शिक्षण द्या, आणि खरंच अक्षरशः हे रक्षाबंधन असंच कायमस्वरूपी होऊ दे आणि सगळं यशस्वी होऊ दे, हीच माझी सगळ्यांना म्हणजे शिवाजी महाराजांच्या और गणपतीच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. माझं नाव रंजना भाऊ रासकर. गाड्यांवर दारू पितात त्यामुळे कुठेतरी कायदा सुरक्षा हे अनोखा उपक्रम काय होता आता? समोर बघा, मी ह्या विभागामध्ये दारूबंदीसाठी भरपूर दिवसापासून काम करतो. ह्या माता भगिनी पाठीशी उभा राहत आज भारतीय संस्कृतीचा मौल्यवान असा दिवस म्हणजे रक्षाबंधन. ज्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला वचन देतो की मी तुझं रक्षण करतो, आणि तेच औचित्य साधून आज आम्ही या रक्षाबंधनाच्या दिवशी हे इथे कोळेकर हॉस्पिटल आहे आणि दवा दारू इथे दोन्ही सगळे आजूबाजूलाच आहेत, म्हणजे इथे दवाखाना आहे, बाजूला वाईन शॉप आहे, बिअर शॉप आहे, परत इथे बार आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे दारू पिणारे रिक्षात बसतात, रस्त्यावर उभा राहून दारू पितात, अक्षरशः हा अड्डा झाला आहे सगळ्यांचा. तर आम्ही पोलीस स्टेशनला देखील आता निवेदन करतो की अशांवर कारवाई झाली पाहिजे आणि दारूबंदी झाली पाहिजे. सगळ्यात मुख्यतः ह्या ठिकाणी दारू कुणी पिली नाही पाहिजे रस्त्यावर, लहान मुलं बघतात त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणून ह्या माता भगिनींनी आता ज्या वेळेला रक्षा राखी बांधताना ओवाळतात त्यावेळेला एक असं असतं की आपण त्यांना एक वचन पण देतो किंवा भाऊ काहीतरी त्यांना भेट देते, तर भेटमध्ये ह्या बहिणींनी मागितलं की भावा आम्हाला तुझ्याकडून एवढीच भेट पाहिजे की तू दारू सोड, तुझी नशा सोड आणि तुझ्या कुटुंबाला नीट सांभाळ, हीच ह्या सगळ्या बहिणींकडून आणि माझ्या भावाकडून सगळ्यांना. पोलिसांची याच्या अगोदर केलेला आहे, स्थानिक लोकांनी केलेला, आता याच्यासोबत स्थानिक लोकांसोबत मी देखील आहे. निमकर सोसायटी आहे बाजूला, सोसायटीच्या अक्षरशः असं वाटतं की जे गोरगरीब लोकं असतात त्यांना दारू प्यायसाठीच तो कट्टा बांधला आहे, म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी आहे बारमध्ये, ज्यांची कॅपॅसिटी आहे ते बारमध्ये जाऊन दारू पितात. तर अशा लोकांसाठी पोलिसांना देखील सोबत घेऊन, कारण आम्ही देखील पोलिसांच्या कमिटीवर आहोत, आमचं देखील सगळ्यांना हेच निवेदन. कधीपर्यंत हे संपूर्णपणे आहे ते तुम्ही पोलिसांना निवेदन करणार आहे? आणि एक 15 दिवसाच्या त्याची तुम्हाला जी अंमलबजावणी आहे ती दिसेलच, कारण स्थानिक पोलीस स्टेशन पण याच्या संदर्भामध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहे. पुढचं आंदोलन मग जिथे दिसतील तिथे महिला आता राख्या बांधतात, भावा आमच्या रक्षण कर, उद्या ह्याच महिला त्यांना दाखवतील की त्या कशा भवानीचा अवतार जेव्हा झाल्यावर कसं होतं तेव्हा ह्या महिला दाखवतील त्यांना.